बहुतेक ब्युरोक्रॅट्स बहुतेक पॉलिटिशियन्स यांची मुलं आत्ता बारावीनंतर भारतात शिकू इच्छित नाही तपासण्याकरता किमान पाच मिनटं दिली जायची आता पेशंटला हात न लावता त्याचं रिपोर्ट्स करायला पाठवलं जातं क्वालिफाईंग क्लासिक एक्झामिनेशन ज्या मिनटाला तुम्ही अवॉइड करता त्या मिनटाला तुम्हाला परदेश सुचतो आपल्याकडनं तिकडे जायचं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन संपेपर्यंत पाहुणे दोन कोटी रुपये लागतात सोपं नाही गुणिले सत्तरचा हिशोब थांबवा तुमची मुलं कॉम्प्युटरला जाणं बंद करते एम आर आय आज घटकेला जर इन्स्टॉलमेंट सकट इन्फ्रास्ट्रक्चर सकट सहा कोटीला बसत असेल तर दिवसाला सोळा केसेस झाल्याशिवाय तो व्हायबलच होत मग आज नऊच झाले आहेत तर सात चला धरा आणा नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंग बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज नवा दिवस नवी चर्चा आणि माझ्याबरोबर आज एक दिग्गज व्यक्तिमत्व आहे जवळपास पन्नास बावन्न वर्षापूर्वी ते वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर झाले त्याच्यात तर त्यांनी काम केलंच पण गेल्या वीस पंचवीस वर्षात दहा हजाराहून अधिक लोकांना करिअर काउन्सिलिंग केलं वेगवेगळ्या वर्तमानपत्रात लेख लिहिले वैद्यकाबद्दल करिअरबद्दल ज्यांचे पुस्तकं प्रसिद्ध आहेत असे डॉक्टर श्रीराम गीत सर सर स्वागत आहे तुम्ही नमस्ते आणि सरांचे काही लेख कदाचित तुम्ही गेल्या आठवड्यात वेगवेगळ्या वेग वर्तमानपत्रात वाचले असतील युक्रेन आणि रशियामधलं युद्ध त्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींबद्दल थिंक बँकवर आपण वेगवेगळ्या व्यक्तींशी वेग वेग बोलतोय पण त्यातला एक फॅक्टर असा आहे की भारताचे जवळपास वीस हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत आणि आपली सगळी धोरणं ही त्या वीस हजार लोकांना भारतात परत आणण्याशी सुद्धा संदर्भात हा नक्की काय प्रकार आहे इतके लोक युक्रेन सारख्या देशात कसे काय गेले आणि विशेषतः वैद्यक शिकायलाच का गेले गे हे सगळं समजून घेण्यासाठी आज मी सरांना इथे आमंत्रित केलंय आणि सर स्वागत आहे तुमचं आणि पहिला प्रश्न हाच आहे माहीत नव्हतं कोणाला खरं तर क्रायसिस झाल्याशिवाय समजत नाही युक्रेन सारखा देश फार आपल्या चर्चेत नाही अशा ठिकाणी हजारो भारतीय विद्यार्थी जातात आणि मेडिकल शिकायला जातात हा नक्की काय प्रकार आहे कसा चालू झाला आणि का घडलं असं सगळ्यात पहिल्यांदा थिंक बँकच्या टीमला आणि आपल्याला मनपूर्वक धन्यवाद की या सगळ्या हॉट विषयावर अनेक okay. लोकांपर्यंत मला बोजण्याची संधी मिळाली वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात तीन वेगवेगळे स्तर येतात okay. अत्यंत हुशार विद्यार्थी स्वतःच्या कुवतीवर आत जातो दुसरा okay. स्तर येतो तो म्हणजे ज्याच्या पालकांच्याकडे साठ ते ऐंशी लाख रुपये आहेत तो भारतात ॲडमिशन मिळवू शकतो आणि तिसरा स्तर येतो की डॉक्टर व्हायचे व्हॉट मे कम मला पर्याय नाही आहे पण तेवढी हुशारीच माझ्याकडे नाही आहे त्या हुशारीच्या संदर्भात मी मुद्दामून काही आकडे सांगू इच्छितो नीट नावाची परीक्षा सातशे वीस मार्काची होते त्या सातशे वीसपैकी पन्नास पर्सेंटाईल पन्नास टक्के नव्हे पन्नास पर्सेंटाईल मुलं जे मार्क मिळवतात तो कट ऑफ ठरवला जातो त्या कटच्या खाली भारतात तुम्हाला कोणत्याही वैद्यकीय कॉलेजात कोणत्याही पॅथी करता किंवा इवन सुद्धा प्रवेश घेता येत नाही हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा अडचणीचा भाग वैद्यकीय प्रवेशाकरता दोन गोष्टी लागतात बारावीला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये किमान पन्नास 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 मार्क आणि नीट एलिजिबिलिटी या दोन गोष्टी असलेल्या सगळ्यांना भारतात पैसे असतील तर शक्य आणि ज्यांना हेच नाही आहे एलिजिबिलिटी नाही आहे ती मंडळी बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याला हा सगळा प्रकार नवीन वाटेल नवीन नाही आहे जवळजवळ चौऱ्याण्णव पंच्याण्णवपासून रशियामध्ये मुलं जायला लागली मॉस्को युनिव्हर्सिटीत लेनिनगर्ड युनिव्हर्सिटीत तिथल्या मेडिकल कॉलेजमध्ये सुंदर फॅसिलिटीज आहेत खर्च कमी होता मुलं छान शिकून परत येत होती आल्यानंतर इथली परीक्षा पास होत होती फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन नावाची परीक्षा आहे ती आता त्याला नेक्स्ट हे गेली दोन वर्ष त्याने नाव दिलेलं आहे नावं आपण सोडून देऊ पण भारतात प्रॅक्टिस करायची असेल तर इथली परीक्षा पास व्हायला पाहिजे अमेरिकेत जायचं असेल तर एम एल ई मेडिकल लायसनशिएट एक्झामिनेशन ही पास करायला लागेल दोन्हीपैकी काही पास नाही झालं तर आपण वैद्यकीय ज्ञान शिकलो त्याचं रजिस्ट्रेशन मिळणार नाही बरं ही त्याच्यातली एक सगळ्यात महत्त्वाची अडचण पण रजिस्ट्रेशन मिळेल की नाही परीक्षा पास होईल की नाही म्हणण्यापेक्षा मला जाता येत आहे तिथे शिकता येत आहे या अठ्ठा जायला सुरुवात झाली मग अजून कोणकोणचे देश आले रशियाच्या अखत्यारीतच युक्रेन होता तिथे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होतं आत्ता तेहतीस विद्यापीठं आहेत तेहतीसातल्या जवळजवळ सात आठ विद्यापीठात आपली मुलं अडकलेली आहेत अशा स्वरूपात आता अडचण काय असते पेशंटशी संवाद हा पेशंटशी संवाद आपला जवळपास पेशंटनी त्याच्याच भाषेत आपल्याशी बोललं तर येतो रशियन भाषेमध्ये युक्रेनियन भाषेमध्ये हा संवाद होणं खूप कठीण मग याला सुरुवात झाली मलेशियातनं मलेशियातली बहुतेक लोक थोडंफार तोडकं मोडकं इंग्लिश बोलतात आपल्या इथले बोलतात तसंच पण निदान संवाद होऊ शकायला लागला मग तिथे जाणाऱ्यांची संख्या वाढायला लागली त्याच वेळेला चीननी या सगळ्याकडे परकी चलन म्हणून बघायला सुरवात केली सध्यासुद्धा आता तीन साडेतीन हजार मुलं आपली चीनमध्ये शिकत आहेत वुहानच्या वेळेला त्यांना परत आणण्यावरनं चर्चा झालेलीच होती तेव्हा हा सगळा आत्ताचा ताजा प्रकार हे डोक्यातनं काढायचं पंच्याण्णव पासून बावीस पर्यंत हे सातत्याने घडत आलेलं आहे आणि घडण्याच्या संदर्भात आपलं परकीय चलन प्रचंड प्रमाणावर बाहेर जात आहे याचा अवेअरनेस आपण न ठेवल्यामुळे हे घडत आलेलं आहे त्याच्याकडे जर लक्ष द्यायला झालं तर नुसत्या पंचवीस लाख रुपये एका विद्यार्थ्याला आणि वीस हजार विद्यार्थी पाच हजार कोटीचा आपण लॉस बरोबर या सगळ्यामध्ये झालेला आहे त्यातनं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवावं आणि या मुलांचं काय करायचं हा सगळ्यात गहन प्रश्न आहे सर याचे दोन अँगल मला दिसतात एक क्वालिटी प्रॉब्लेम भारतानं एक स्टँडर्ड सेट केलं त्या स्टँडर्डमध्ये जी क्वालिटी अपेक्षित आहे त्यात आम्ही बसू शकलो नाही म्हणून आम्ही बाहेर गेलो एक अँगल दुसरा अँगल कपॅसिटी प्रॉब्लेम की आमच्याकडे एवढीच वैद्यकीय महाविद्यालय आहेत खाजगी असू दे किंवा सरकारी असू दे मग डिमांड असू दे तरी आमचा सप्लाय लिमिटेड आहे म्हणून लोक बाहेर जातात यातला कुठला अँगल याच्यात जास्त योग्य आहे का हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे बरं ह्याच्यातला महत्वाचा भाग असा आहे थोडंसं राजकीय अँगलने जर बोलायचं झालं तर जेवढी म्हणून खाजगी महाविद्यालय भारतात आहेत याचे no. तीन स्तर मोडतात no. तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर असाल तुम्हाला एमबीबीएसचं कॉलेज मिळेल no. स्टेट मिनिस्टर असाल आयुर्वेदाचं कॉलेज मिळेल no. आणि खासदार किंवा वजनदार आमदार असाल तो मी पती घेऊन जा हा जो त्याच्यातली भाग आहे स्वाभाविकपणे काय झालेलं आहे कॉलेज दिलं मग ते कॉलेज चालायला पाहिजे मग ते चालण्याकरता पेशंट यायला पाहिजेत पेशंट आणण्याकरता आज घटकेला चांगले टीचर्स पाहिजेत या सगळ्याची कमतरता आणि मग ते कॉलेज सस्टेन होण्याकरता संख्या वाढवली तर ते कॉलेज सस्टेन होणारच नाही ओके असं ते सगळं इंटिग्रेटेड प्रॉब्लेम वाढवत 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 आपण गेलेलो आहे याला कोणचं सरकार जबाबदारी काय आहे म्हणण्यापेक्षा okay. डॉक्टरांना कोणत्याही परिस्थितीमध्ये क्वालिटीशी तडजोड नको आहे yeah. म्हणजे उदाहरणार्थ दहा सालच्या आसपास रुरल मेडिकल डिप्लोमा नावाचा काढला ओरिसामध्ये सुंदर पद्धतीत ती मुलं पास व्हायला लागली मेडिकल काउन्सिलने तो बंद करायला लावला yeah. सी बी एस अनेक कोर्सेस बंद करायला लावले ब्रिज कोर्स नावाचा होमिओपॅथीच्या मुलांना दिला आहे त्याच्याबद्दल भांडणं चालेल आहेत पॅथीची hmm. या सगळ्याच मध्ये ऐवजी आज घटकेला गरज काय आहे कॉमन माणसाला काय पाहिजे फॅमिली डॉक्टर पाहिजे बरोबर मला अमुक अमुक होत आहे बायकांचा आजार आहे मुलाचा आजार आहे मोठ्याचा आजार आहे म्हाताऱ्याचा आजार आहे करता एकच सल्ला देणारा माणूस दॅट इज फॅमिली डॉक्टर बरोबर हा प्रकार जवळजवळ दोन हजार पाचपासून बंद होत गेला अलीकडे बंद झालाय फॅमिली डॉक्टर पाहिजे चांगला असतो वगैरे आपण सोडून देऊ पण दोन हजार पाचपासून तो बंद होत गेला आणि तो जर बंद होत गेलेला असेल तर आत्ताची स्थिती अशी आहे की ज्याच्या खिशात पैसा आहे ज्याच्याकडे आज प्लास्टिक मनी आहे ज्याचा पगार महिन्याला सत्त्याऐंशी हजाराच्या पुढे आहे तो एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जातो आता एक गमतीची गोष्ट सांगतो तुम्ही हॉस्पिटलमधनं ॲडमिट होऊन घरी आलेल्या एखाद्या कोणत्याही पेशंटला तुमच्या टीममधल्या सुद्धा कोणीही विचारावं हो, तुला कोणी ट्रीट केलं रे नाव नाही सांगता hmm. येणार आणि अगदी टोकाचं उदाहरण देऊन बोलायचं झालं तर माझं हार्टचं ऑपरेशन मी अमक्या अमक्या डॉक्टरकडनं इतके लाख रुपये खर्च करून केलं पण मला भूल कोणी दिली मला माहीतच नाही हा जो त्याच्यातला एक कॉमन मॅनचा बघण्याचा दृष्टिकोन तोही बदलायला पाहिजे थोडक्यात आज घटकेला माझ्यावर उपचार कोण करत आहे कशा लेवलचे करत आहे त्याचे मी पैसे किती देतोय आणि ते, देतो ते मला रास्त दरात मिळत आहेत का म्हणजे ने मी नेहमीच चेष्टेत असं म्हणतो की कोथिंबिरीची जोडी विकत घेताना गृहिणी चार जुड्या उचलते पाच ठिकाणी घासाघीस करते आणि ती पाच रुपयाची का सात रुपयाची याच्यावर तडजोड करते पण तिच्याच बाळाला पेडियाट्रिशनकडे नेल्यावर लस केवढ्याला टोचली का टोचली त्याची गरज होती का यास कशाहीबद्दल ती प्रश्न विचारायला धजत नाही मी दोन वेगवेगळे अँगल्स बोलतोय आत्ताचा याचा युक्रेनशी संबंध नाही आहे पण हे सोशल अवेअरनेस समाजामध्ये रुजण्याची गरज आहे त्याच वेळेला भरपूर डॉक्टर्स आपल्याला पाहिजेत डॉक्टरांची पंचायत अशी आहे खेड्यात डॉक्टरांनीच जावं इतर कोणी जात नाही ना आणि त्यांना कंपल्शनही करत नाही आणि खेड्यात डॉक्टर गेला त्याची बायको राहणार कशी त्याच्या मुलांचं शिक्षण होणार कसं ते त्याला पाणी कसं मिळणार असंख्य प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे याच्यावर कोणीच बोलत नाही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या संदर्भात जर काही सोल्युशन्स सरकारने काढली तर त्याच्यात नाही फायदा होऊ शकतो आणि असे सोल्युशन्स काढणं अशक्य आहे का तर अजिबात नाही थोडक्यात आज घटकेला एमबीबीएस झाल्यावर दहा वर्षाची कंपल्सरी प्रॅक्टिस बॉन्डची केली दो, दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंत त्याचं लग्न होईपर्यंत तो खेड्यात राहील मग तालुक्याच्या जागी मग जिल्ह्याच्या जागी असं केलं तर सरकारी सर्विसला सुद्धा टिकणारे डॉक्टर्स मिळतील तीस चाळीस वर्ष करतील इंग्लंडमध्ये हे घडतंय क्युबामध्ये आहे जर्मनीमध्ये आहे पण भारतात घडवण्याची आपली इच्छाशक्ती नाही आणि त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग असा की कॉलेज द्यायचं कोणाला आणि ते प्रॉफिटेबल चालवायचं कसं वरचं क्रीम फक्त आम्ही काढून घेतो हा प्रकार बंद व्हायला पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या प्रत्येक ठिकाणी जर आपण कॉलेज काढायची सुरुवात केली म्हणजे उदाहरणार्थ सिव्हिल हॉस्पिटल कॉटेज हॉस्पिटल इथे शंभर खाटा असतात ना करोनाच्या सगळ्या उत्कृष्ट स्वरूपाचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथे शिफ्ट केलं चांगले डॉक्टर्स तिथे दिले त्यांना पुरेसा पगार दिला तर या वीस हजार मुलांना ॲब्सॉर्ब करणं अजिबात कठीण नाही पण हा पण हा मोठा गमतीचा आहे मी दोन तीन चॅनल्सवर गेल्या दोन तीन दिवसात म्हणजे हा माझाच विषय असल्यामुळे जिथे चर्चा चालली ती मी ऐकतो या मुलांना एक परीक्षा देऊ देत मग आम्ही ॲब्सॉर्ब करून देतो हे परीक्षा पास होणार आहेत ना मुलं मग पास होतं त्या मुलांनी काय करायचं त्याच्यावरचं उत्तर कोणी बोलत नाहीये म्हणजे हा त्याच्यातला एक सगळ्यात क्रुशल भाग आहे दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे चौथ्या वर्षाचा आहे जो पास झाला ज्याचा इंटर्नशिपचा प्रश्न आहे तो सुटू शकेल पण चार वर्ष शिकणारे जे पाच पाच हजार विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही पुढच्या वर्षीपासून आम्ही जागा वाढवू अतिशय उत्कृष्ट निर्णय hmm. पण या मुलांच्या संदर्भात आता संपूर्ण मला भवितव्य आधांतरी hmm. hmm. दिसत आहे hmm. hmm. सर मुलांचं तर औचित्य आहे पण हा मुद्दा अजून महत्वाचा आहे की कोरोना काळात सगळ्यांना काय हवं होतं तर डॉक्टर हवे होते आणि विशेषतः दुसऱ्या लाटेत सगळ्यांचं एकमुखी असं म्हणणं होतं की भारतात डॉक्टर नाही पुरेसे हे एका बाजूला पहिला प्रश्न भारतात पुरेसे डॉक्टर नाहीत दुसरं मग लोक म्हणतात की ते पुरेसे क्वालिफाईड किंवा पुरेसे शिक्षित किंवा पुरेसे विश्वासार्ह नाही मॉडर्न मेडिसिन मधले पुरेसे नाहीत आणि तिसरं मग असं येतं की आता ही मुलं आलीत त्यांचं काय करायचं तर इतका कॉम्प्लेक्स हा जो प्रश्न झाला आहे उत्तर कॅपॅसिटी वाढवली पाहिजे का ती स्टेटन वाढवली पाहिजे का खाजगीनी वाढवली पाहिजे आणि याच्यात क्वालिटी कशी मेंटेन क्वालिटी ही असते माझ्या काळामध्ये पेशंटच हिस्ट्री टेकिंग करता दहा मिनिटं दिली जायची तपासण्याकरता किमान पाच मिनटं दिली जायची आणि औषध समजावून सांगण्याकरता निदान दहा मिनिटं दिली जायची आता पेशंटला हात न लावता त्याचे रिपोर्ट्स करायला पाठवलं जातं रिपोर्ट्स आल्यावर त्याच्यावरूनच कन्क्ल्युजन मग गरज लागली तरच ते तो कुठेतरी टेकवायचा आणि रेडीमेड कॉम्प्युटरमध्ये भरलेलं प्रिस्क्रिप्शन द्यायचं समजावून सांगायचं नाही ही जी स्टाईल आलेली आहे ह्या स्टाईलमध्ये पहिल्यांदा कम्युनिकेशन सुरू व्हायला पाहिजे ते कम्युनिकेशन कॉलेजमध्ये शिकवलं जायला पाहिजे संख्येच्या संदर्भात म्हणाल तर आज घटकेला पुरेसे डॉक्टर्स भारतात आहेत पण त्यांचं डिस्ट्रीब्युशन इक्वल नाही आहे बर डिस्ट्रीब्युशन इक्वल नाही आहे म्हणजे काय आहे ऑल मेट्रोजमध्ये ओव्हर सॅच्युरेशन पुढच्या दहा टू टायरमध्ये भरपूर डॉक्टर्स आणि ते एकमेकांशीच झुंजगेत बसलेले आहेत आणि तिसरा प्रकार सुरू झाला आहे जिथे जिथे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत त्यांच्याकडे संपूर्णपणे त्यांनी पगारी डॉक्टर ठेवायला सुरुवात केलेली आहे उदाहरणच द्यायचं झालं तर मेदांत हॉस्पिटल मेदांतमध्ये एकही डॉक्टर आज फुल टाईमच्या खाली काम करत नाही निर्णायक सिस्टीम्स आहेत कोणत्याही सिस्टीम अशी काही फ्लॉलेस असते अशातला भाग नाही आहे पण डॉक्टर्स पुरेस आहेत त्यांचं डिस्ट्रीब्युशन पुरेसा नाही हा त्याच्यातला एक भाग दुसरा तुमचं म्हणण्याचं पॅथी वाईज पॅथीच्या संदर्भात एक इंडियन मेडिसिन नावाचं स्ट्रक्चर कधीतरी सुरू व्हायला पाहिजे चीनने त्यांचा त्यांची पद्धत सुरू केली रशियाने त्यांची त्यांची पद्धत सुरू केली पण साधस एक उदाहरण जर द्यायचं झालं तर हिपोक्रॅटिक ओथला चरकची ओथ आली म्हटल्यानंतर आलेला विरोध मग त्याच्यात संस्कृती सरकारचा विरोध बाकीच्या सगळ्या गोष्टी हा जो काही सगळा खेळ आहे ना हा बंद व्हायला पाहिजे आणि हा जर बंद व्हायचा असेल तर इथे आपल्या इथे मॉडर्न मेडिसिन आलं कधी हो मॉडर्न मेडिसिन आलं दीडशे वर्षामुळे त्याच्या आधी काही लोक बरी होत नव्हती का होत होती ना मग ती पॅथी आज छद्म विज्ञाने म्हणून टिंगल करण्यापर्यंत न्यायची का साडेतीनशे वर्ष पासून चालू असलेल्या होमिओपॅथीची टिंगल करायची का होमिओपॅथिक डॉक्टर सुद्धा आज उत्तम सर्वाई होत आहेत आयुर्वेदिक डॉक्टर सर्वाईव्ह होत आहेत पण या तिघांची ताळमेळ घालून जर सांगड घालता आली तर ती पाहिजे Okay. आणि ती घात घालण्याच्या संदर्भात जुने जाणते शिकवणारे संशोधन करणारे डॉक्टर्स पुरेस फॉर बोलतात पण सध्याचे डॉक्टर्स हे पूर्णपणे अगेन्स्ट आहेत आणि त्या अगेन्स्ट असण्याला मी एक आ, आ, उत्तर असं देतो की रेल्वे कंपार्टमेंट फेनामेन आहे की मी ज्याच्यात शिरलेल आहे त्याच्यात बाहेरच्या शिरू नये ना आत गर्दी करू नये मी जोपर्यंत आत शिरत नाही तोपर्यंत मी दारावर ठकठक करतो शिव्या देतो मला आत जायचं आहे म्हणून भांडतो मला का मिळत नाही म्हणून भांडतो आणि एक्झॅक्टली उलट होतं की मी आत गेल्यावर दार कसा बंद होईल काचा कशा बंद होतील जागा मला कशी मिळेल ती कम्फर्टेबल कशी असेल हा सगळा मेडिकल सिस्टीमचा दोष आहे आणि हा जगभर दोष आहे सर या सगळ्यात कॉमन मॅन जो असतो ना म्हणजे त्याला सगळ्यात जास्त ट्रस्टचा विश्वास कुठ विषय कुठं असेल तर डॉक्टरकडं बाकी सगळीकडं पर्चेस होतं पण पर आयुष्याशी निगडीत हे होत नाही मग अशा बातम्या ऐकल्या की अरे आपल्याला कोण नक्की ट्रीट करते माहीत नाही तो कुठून आलाय माहीत नाही तो काय शिकलाय माहीत नाही आणि मग आता डॉक्टरवर विश्वास ठेवायचा का नाही अशी एक फेज सामान्य माणसाच्या मनात तयार होत गेली आणि जी कोरोनाच्या काळात ॲग्रीवेट झाली अजून की अरे काय चालू आहे तर मग सामान्य माणसानं कसं बघायचं आहे सगळ्याकडं सामान्य माणसाने डॉक्टरला प्रश्न विचारायला सुरुवात करायला पाहिजे डॉक्टरकडे गेल्यानंतर तोंड बंद आणि जीभ ओढली गेलेली ही सिच्युएशन बंद व्हायला पाहिजे या सगळ्याच्या संदर्भात मी एक तीन चार उदाहरणं देतो तुम्ही एक्स रे काढायला जाता कोणीतरी चिठ्ठी देता तुम्हाला रेडिओलॉजी दिसतो का नाही दिसत पॅथॉलॉजीला जाता टेक्निशियन रक्त काढून घेतो सही झालेला छापलेला रिपोर्ट येतो तुम्ही पैसे देता साठ हजारच रुपयाचं सा सुद्धा आज घटक्याला कॉम्प्रिएन्सिव्ह रिपोर्ट आणता पॅथोलॉजिस्ट तुमच्याशी कधी बोलतो का बोलत नाही सोनोग्राफी करायला जाता तुमचे डॉक्टर समजावून सांगतील हा जो काही सगळा प्रकार आहे एमआरआयला तर सहा हजार रुपये पडतात एम आर आय समजून देणारा रेडिओलॉजिस्ट तुम्हाला दे भेटलाय माझ्या माहितीत तर आत्ता सध्याची स्थिती मी कोणावर टीका करत नाही आहे पंचायत काही आहे पेशंटने विचारायला पाहिजे एम आर आयच्या संदर्भात एम आर आय टेक्निशियन करतो डॉक्टर घरी बसलेला असतो मेलवरनं त्याच्याकडे रिपोर्ट जातो मेलवरनं तो त्याच्यावर उत्तर देतो पेशंट आता रिपोर्ट घेऊन बाहेर पडतो आणि माझं काही नाही आहे याच्या आनंदातच तो बाहेर पडतो मला काय झालंय ते कसं झालंय काय झालंय त्याचा निष्कर्ष तुम्ही कसा काढलात हे झालं डायग्नोस्टिकच्या संदर्भात मग याचाच ॲडव्हान्टेज आज घटकेला डायग्नोस्टिक कंपन्यांनी घेतला की ज्यांच्याकडे एकही डॉक्टर एम्प्लॉईड नाही आणि तरीसुद्धा कोट्यवधी रुपयांचं भांडवल घातलं आणि डायग्नोस्टिक कंपन्या काढल्यात कित्येक आहेत ना त्यांची काही नावं घेण्याची गरज नाही प्रत्येक शहरात आहेत आणि त्यांचं सेंट्रलाइज संपूर्णपणे कोणीतरी भलतच चालत असतं इन्व्हेस्टमेंट येत असते बाकीच्या गोष्टी होत असतात हा जो कार्पोरेटायझेशन नावाचा प्रकार सुरू झालेला आहे त्याच्याऐवजी म्हणजे उदाहरणार्थ मी पास झालो त्यावेळेला कन्सल्टंटकडे डायरेक्ट पेशंट गेला तर कन्सल्टंट सांगत असे तुझा फॅमिली डॉक्टर कोणी त्याच्याकडनं चिठ्ठी घेऊन ये hmm. मी काय तपासलं मी का औषधं दिली याची चिठ्ठी मी त्या डॉक्टरला देतो मी त्याच्याशी बोलतो म्हणजे देर वॉज अ रॅपो हा रॅपो तुटला आय टीतला माणूस कंपनीने सांगितलं अमक्या ठिकाणी जा तिथे तुला फ्री आहे तो तिथे जातो तुम्ही डॉक्टरला प्रश्न विचारायला सुरुवात करा आणि प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर स्वाभाविकपणे तुमच्या प्रश्नांच्या उत्तरातनच या गोष्टी येतील आत्ताची स्थिती डॉक्टरांच्या बाजूनही मी बोलतोय कारण डॉक्टरच आहे गुगलवर मी सर्च केलं आणि त्याचं अमकं अमकं उत्तर मिळालं आणि म्हणून डॉक्टरशी वाद घातला जातो ते दुसरं टोक झालं बरोबर आणि याची इतकी ही आलेली आहे की काही डॉक्टरांनी पाठी लावलेली आहे की चपला आणि गुगलचं ज्ञान तुम्ही बाहेर ठेवून आत यावे त्याच्याऐवजी मला काय होतंय त्याला तुम्ही काय उपाययोजना दिलीत निदान काय केलं आणि आपल्याला किती दिवस बरे व्हायला लागतील ला तपासण्या का करायला सांगताय एवढे hmm. प्रश्न शांतपणे विचारलं तरी तुम्ही म्हणतात त्या सगळ्याच्या नव्वद टक्के विश्वासाची सुरुवात होते hmm. आणि विश्वासाला तडा गेलाय म्हणून तर संपूर्णपणे हल्ले मार्या खटले या गोष्टी सुरू झाल्या hmm. आहेत असं म्हणतात की लिबरलायझेशन नंतर किंवा नव्वद सालानंतर दोन गोष्टी एखादा एखादी गरज सर करतात एक जर का तुम्ही इकॉनॉमिकली स्टेबल असाल तर मार्केट सर करत म्हणजे खाजगी पुरवठादार असतात आणि नसेल तर सरकार सर करतं जर का तुम्ही इकॉनॉमिकली इनेबल्ड नसाल आत्ता गंमत अशी आहे की सगळ्यांना जायचं आहे तर प्रायव्हेटकडं आणि सरकारी रुग्णालयांच्या परिस्थितीबद्दल प्रश्न विचारले जातात कोविड काळात लोकं तिकडं गेली तर एका बाजूला सरकारी सुविधा आणि दुसऱ्या बाजूला हे इन्शुरन्स कॉर्पोरेट म्हणजे सगळी मेकॅनिझम की जे एक कंपनीसारखी वा, व वैद्यकीय व्यवसाय चालतो तर तुमच्या मते हे डिव्हिजन योग्य आहे का ते आता अशा प्रकारांमुळे वाढत जाईल का आणि यातनं मग सामान्य माणसंच काय सरकारची इन्व्हेस्टमेंट वाढली त्याच्यावर उपाय सरकारने इन्व्हेस्टमेंट वाढवली नाही खर्च वाढवला नाही तो उपाय कठीण आहे उदाहरणार्थ सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये जर पस्तीस टक्के प्राध्यापकांच्या जागा सरकार रिकामं ठेवत असेल तर शंभर टक्के कशा भरतील बघायला तर पाहिजे ना झाला एक टप्पा बरोबर दुसरा टप्पा आणलेली मशिनरी सांगायला अतिशय लाज आणि दुर्दैव आहे असं आपलं वाटतं की अनेक महाराष्ट्रातली मेडिकल कॉलेजेस अशी आहेत की आणलेली मशिनरी वापरायला माणूस आपण केलेलं नाही म्हणून गंजत पडली ओ वापरायला माणूस नाही म्हणून गंजत पडली मी डिपार्टमेंट आणि बाकीच्या गोष्टी यांची नावं घेत नाहीये पण उत्कृष्ट स्वरूपाची मशिरी आणली तर ता त्याला त्या माणसाची नेमणूकच नाही केली तर काय करायचं काय हा जो हो सगळा म्हणजे अंडा आधी का कोंबडी आधी या पद्धतीत सरकारी कारभार चालतो याच्या एक्झॅक्टली उलट प्रायव्हेटमध्ये होता ते मग अतिशय वाईट पद्धतीत होतं उदाहरणार्थ ज्या वेळेला तुमचं सिटी स्कॅन नावाचा प्रकार पुण्यात आला टी स्कॅनची पुण्याची गरज फक्त तीन मशीनची होती दिवसाला सिटी स्कॅन्स लागतात किती तर सामान्यपणे वीस लागतात तीन मशीनची गरज होती त्याची कॉस्ट टू बेनिफिट आर ओ आय नावाचा जो प्रकार आहे त्याने नऊ सुरू झाली hmm. स्वाभाविकपणे पाच बंद पडली hmm. प्रायव्हेटायझेशनचा असाही फटका बसू शकतो hmm. मग पाच बंद पडल्यानंतर नवीन आता सी टी स्कॅन सुरू करायचा झाला तर मग त्यांना आय घेऊन रोज किती केसेस आल्याच पाहिजेत हा आकडा दिला गेला mm -hmm. त्याच्या पुढची जनरेशन आली एम आर आयची एम आर आय आज घटकेला जर इन्स्टॉलमेंट सकट इन्फ्रास्ट्रक्चर सकट सहा कोटीला बसत असेल तर दिवसाला सोळा केसेस झाल्याशिवाय तो व्हायवरच होत नाही मग आज नऊच झाले आहेत तर सात चला धराप आणा आणि मग आणामध्ये दुसरा प्रकार सुरू झाला आणि तो सुरू झाल्यावर अमक्या ठिकाणी अमकं झालं म्हटल्यावर एम आर आय करतात ज्याच्या खिशात पैसे ज्याला पैशाचं काहीच पडले तो म्हणतो तोच विचारायला लागला एम आर आय सुद्धा नाही करायचा म्हणजे उदाहरणार्थ माझा चार वर्षाचा मुलगा खेळता खेळता पडला दोन मिनटं सुन्न पडला पण त्याचे वडील जर महिन्याला एक लाख रुपये मिळवत असतील तर तेच विचारतात एम आर आय करून घ्या बरं का पूर्वीच्या काही हा प्रकार नव्हता बरे हे सगळं किती वर्षाचं आहे दोन हजारच्या आधी यातलं काही नव्हतं ना हे जर सगळं लक्षात घेतलं तर पेशंटची अंडीव डिमांड म्हणजे थोडक्यात आज घटकेला माझा मुलगा मी इंग्लिश मिडियममध्येच घालणार माझ्या मुलाला रविवारी पिझ्झा नाही दिला तर तो भोकाड काढतो ते भोकाड बंद व्हावं म्हणून मी देतोय hmm. आणि माझा मुलगा म्हणतो मी म्हणून मी कर्ज काढून गाडी घेतोय hmm. त्याच्याच पुढची स्टेज अशी की माझ्या मुलाचा हट्ट आहे म्हणून मी घर घाण टाकतोय आणि तीस लाखात ती युक्रेनला मुलाला पाठवतोय hmm. साठ लाख किंवा ऐंशी लाखाचं गणित घर घाण टाकून कधीच जमत नाही जास्तीत जास्त दीड कोटीचा कोथरूडमधला फ्लॅट असला तरी सुद्धा बँक त्याच्यावर जेमतेम साठ टक्केच लोन देते त्याच्यात भारतातलं एज्युकेशन होऊच शकत नाही मग कुठे होतं युक्रेनमध्ये होतं मलेशियात होतं नाही तर मग आयुर्वेदाचं बोट धरून भारतात आयुर्वेदात होतं होमिओपॅथीत होतं आणि मग हे सगळं झाल्यावर मॉडर्न मेडिसिनमध्ये मला कसं घुसता येईल म्हणूनही प्रयत्न केला जातो तुमच्या प्रश्नाचं नेमकं नसलं तरी सुद्धा विस्ताराने मी मुद्दाहून हे असं उत्तर दिलंय जशी तुम्ही आरोफ्राची सांगितली तसाच मग ह्या कॉस्टचा पण ना कारण मी समजा एक कोटी रुपये इन्व्हेस्ट करतोय एखादी गोष्ट शिकण्यासाठी तर मला त्याचं इकॉनॉमिक बेनिफिट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जास्त मिळायला हवा मग हे कुठं जाऊन थांबणार म्हणजे थांबणार नाही आता ते क्रॅशलच आलेलं आहे आत्ताच क्रॅशला येऊन पडलेलं आहे आणि त्या क्रॅशच्या संदर्भातली उदाहरणं सगळी करोनामध्येच आलेली आहेत मी जरा एक वेगळ्या पद्धतीत बोलतो करोनाला औषध आहे का नाही लस घेतली तरी करोना होतोय ना तुम्हाला हे केसेस माहिती आहेत बाकी करोनाच्या संदर्भात ट्रीटमेंट काय आहे दोनच ऑक्सिजन देणे सिरियस झाला त्याला जिवंत ठेवणे मी शब्द काय वापरतोय औषध देणे नाही जिवंत ठेवणे मग जिवंत ठेवण्याकरता काय सलाईन लागतं व्हेंटिलेटर लागतो बाकीच्या काय लागतील त्या सगळ्या नळ्याबिळ्या घाल औषध दिलं का, का नाही रेमडेजिवीरचा उपयोग नाही अमक्याचा उपयोग नाही तमक्याचा उपयोग नाही हे सगळं कळलं तरीसुद्धा हॉस्पिटलमध्ये रेमडेजिवीर घेऊन या सहा डोस मग सत्तर हजाराला मी ब्लॅकने आणलं ऐंशी हजाराला ब्लॅकने आणलं सुरू झालं ना टोसली झुमॅप असंच सुरू झालं स्टिरॉइडचा अतिरेक केला आणि म्युकर मायकोसिस म्युकर मायकोसिसमध्ये कवटी काढलेल्या पत्रकाराची कहाणी दहा पानाची तुम्ही वाचलीत मीही वाचली म्हणजे करोनातनं बरा झाला आणि स्टिरॉइड अंडिवली जास्त दिले गेले आता हा जो काही सगळा खेळ आहे हा ऑन पेशंट डिमांड किंवा फोबिया याच्यातनं होत गेला थोडक्या तास घटकेला वाफ ऑक्सिजन गरम पाणी क्रोसिन आणि गरज लागलं ला तर आय सी यूमध्ये व्हेंटिलेटर लावून जिवंत ठेवणे याच्या पलीकडे काहीही उपाय आजही नाही आता एक वेगळ्या स्वरूपात मी उदाहरण देतो स्वाईन फ्लूची साथ सुमारे पंधरा वर्षापूर्वी आली होती त्यावेळेला मी रेग्युलर हॉस्पिटलमध्ये जात होतो स्वाईन फ्लूचे डेथ्स करोनापेक्षा जास्त होते पण साथ म्हणून डिक्लेअर केल्याने सरकारने बंधनं घातली नाहीत बाकीच्या गोष्टी झाल्या नाहीत स्वाईन फ्लूच्या संदर्भात मला असं आठवतं वीस दिवस बावीस दिवस चोवीस दिवस व्हेंटिलेटरवर पेशंट होता बिल किती झालं सात लाख झालं आठ लाख झालं पण शंभर टक्के बरा झाला कारण त्याला औषध नाही आहे म्हटलं कुठलं औषध देण्याच्या फंदात कोणी पडलं नव्हतं mm. इथे नवीन आमका अमका आलं आहे धावा 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 आगीचा बंब बोलवा मोठा बंब छोटा बंब साधं पाणी बादलीतलं पाणी आणि त्याची पडेल ती कॉस्ट mm. रेमडेजिवीरच्या संदर्भात तर ज्या दिवशी रेमडेझिव्हिर वापरू नये अशी आय सी एम आरची गाईडलाईन आली दुसऱ्या दिवशीपासून चिठ्ठीच मिळे ना बाजारात कोणी मागे ना आणलेल्या व्हायस पडून राहिल्या अशी स्थिती आहे एक अतिशय बोलकं उदाहरण देतो प्रायव्हेट हॉस्पिटल्सना लस द्यायची परवानगी दिली परवानगी दिल्या दिल्या प्रत्येक हॉस्पिटलने असं एक स्वप्न पाहायला सुरुवात केली की आपण येत्या आठवड्यात इतक्या इतक्या पेशंट आपले टोचू आपल्याकडे एवढं एवढं पोटेन्शियल आहे दोनशे रुपयाला विकत घेतले आपण सातशे रुपयाला देऊ शंभर रुपयाला विकत गेले आपण तीनशे रुपयाला देऊ गणित चुकलं आजची पेपरमधली मी इथे येण्यापूर्वीची हेडलाईन काय पंच्याहत्तर हजार लशी खाजगी हॉस्पिटलच्या वाया गेल्या मग पंच्याहत्तर हजार लशी वाया घालवल्या आणि एक एक काळ असा होता की लस मिळत नाही म्हणून मंत्र्यांपासून सगळेजण एकमेकांकडे बोटं दाखवत होते प्रायव्हेटायझेशन नावाच्या प्रकाराच्या संदर्भात मार्केट ड्रिव्हन इकॉनॉमी ही कायमच येणार आणि त्याच्यावरचं सोपं साधं आत्ताच्या चर्चेतनं काही निघेल असं उत्तर नक्की नाही पण पण डॉक्टर होण्यासाठी सर्व स्तरातल्या भरपूर माणसांना भारतात जर सोय केली तर या सगळ्या गोष्टीवर सुंदर स्वरूपात उत्तर मिळू शकतं याच्याबद्दल माझ्या मनात खात्री आणि हे मॉडेल कॅरेबियन कंट्रीजने छान राबवलेलं आहे क्युबाने छान राबवलेलं आहे की आपल्याला डॉक्टर्स पाहिजेत किती त्याच्यापेक्षा वीस टक्के जास्त तयार करू आणि ते आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करू एक्सपोर्ट करू मेडिकल कॉलेजेस भरपूर काढली स्टुडंट्स भरपूर झाले ज्याला नोकरी देता येत नाही तो परदेशी बॉर्डरवर ओलांडतो अमेरिकेत जातो तिथली मेडिकल लायसन्स परीक्षा पास करतो नशिबात असेल कामवायला लागतो अमेरिका किंवा इंग्लंडमध्ये डॉक्टर होण्यासाठी कमीत कमी आठ ते नऊ वर्षं द्यावी लागतात भारतात पहिली डिग्री मिळवता येते साडेपाच वर्षात दुसरी डिग्री मिळवून आपल्याला आठ वर्ष लागतात पण सेटल होण्यासाठी जास्त वर्षं लागतात पर्यंत सेटलच न होणारी आणि खरं सांगायचं तर डॉक्टरीमध्ये पैसा आहे का डॉक्टरीमध्ये रुबाब आहे आदर आहे पैसा पुरेसा आहे पण ज्या डॉक्टरांच्याकडे बघून मुलं डॉक्टर होतात अशांची संख्या दोन टक्के हे लक्षात घ्यायला पाहिजे त्या दोन टक्क्यात बसण्याचं आणि कपाळावर रेग नसेल तर पैसाही येत नाही ना ॲट एनिकॉस कसाही मिळवायचा तर त्याचा रस्ता वेगळा या डॉक्टरांना बघून त्याचा त्यांच्याबद्दल असणारा रिस्पेक्ट हे सगळं बघून लोकांना काही करून डॉक्टर व्हायचं असतं तुम्ही जसं उल्लेख केलात की एक्झाम असती अमेरिकेत जायची तुम्ही भारतातल्या एक्झामचा उल्लेख केला की आता एक्झिट एक्झाम चालू झाली तर या एक्झिट एक्झाम बद्दलच काय मत आहे किती लोक ती पास होतात आणि निदान ह्या व्यक्तीनं एक्झिट एक्झाम पास केली आहे म्हणजे याच्याकडे आपण जाऊ शकतो असा विश्वास सामान्य नागरिक ठेवू शकतो सामान्य नागरिकाला यातलं काहीच कळत नाही ब तो असं ग्रहित धरतो की डॉक्टरने पाठी लावली आहे ना पाठीवर डिग्री लिहिली आहे ना हे सगळं कायदेशीर आहे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कोण तपासतो काय तपासतो म्हणा मी कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेलो आहे त्या ना सामान्य नागरिक या सगळ्यापासून अनभिज्ञच राहणार आहे तो कायमच अनभिज्ञ राहणार आहे एक विलक्षण आणि म्हणजे मी वाचलं वीस वर्षापूर्वी त्यावेळेला धक्का देणारं उदाहरण अमेरिकेत एका स्टेटमध्ये फक्त हर्नियावर ऑपरेशन करणारं एक हॉस्पिटल आहे बरं तिथे दिवसाला शंभर हार्नियाच होतात बाकी काही करत नाहीत तिथे कसं काय चालतं हे बघण्याकरता अमेरिकेतले एक प्रसिद्ध ज्यांची पुस्तक आहेत डॉक्टर अतुल गवांदे नावाचे डॉक्टर गेले गवांध्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत म्हणजे बेस्ट सेलर न्यूयॉर्क टाईम्सने सांगितलेली आहे म्हणजे मी सांगत नसून गवांध्यांनी लिहिलेलं रिपीट करतो त्याने असं लिहिलं की तिथली शंभर ऑपरेशन्स करणारी ही फक्त डॉक्टर झालेली होती सर्जन वगैरे झालेली नव्हतीच ना बट वर टिपिकली ट्रेन ओनली फॉर दॅट स्किल अशा स्वरूपाचं एक मी ऐकलेलं डॉक्युमेंटेड आहे की नाही मला माहीत नाही चीनमध्ये असं म्हणतात की लहान मुलींच्याकडनं रफू करून घेणं हे अत्यंत फायदेशीर आणि अत्यंत इफेक्टिव्ह असतं रफूची गरज कुठे पडते कार्डियक अँजिओग्राफीमध्ये ते अँजिओग्राफी करताना शेवटच्या मिनटाला त्या व्हेन्स ओपन केल्या की त्या शिवण्याकरता त्या मुलींना बोलवतात आणि त्या ते, 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 ते संपूर्णपणे सुंदर रफ करून देतात कार्डियक सर्जन करतच नाही ऐकलेली बातमी आहे पण अशा ज्या म्हणजे थोडक्यात स्किल डिग्री आणि अनुभव या तिन्हीची सांगड घातली तर एक डिग्री आणि ती शक्यतो जर इंडियन मेडिसिन या टाईपची असली उदाहरणार्थ आत्ता डॉक्टर मुजुमदार त्याने लवळ्याला झालेल्या कार्यक्रमात मोदींच्या देखतच सांगितलं की तुम्ही चार वर्ष आज घटकेला पॅरामेडिकल शिकलेलेला एक छोटंसं काहीतरी अनुभवाचं तुम्ही द्या आणि त्याला छोट्या गावात जाऊन काही ना काहीतरी करू देत ना अभय बंगाने एक मॉडेल सुमारे पंचवीस वर्षापूर्वी आणलेलं होतं बाळाच्या पोटावर सहा महिन्याच्या बाळाच्या पोटावर हात ठेवल्यावर त्याचा श्वासाचा दर मोजायचा श्वासाचा दर जर मिनटाला पंचवीसपेक्षा जास्त असेल तर न्यूमोनिया आहे हे ग्रह धरून त्याला अँटीबायोटिक द्या आणि अँटीबायोटिक कोणी द्यायचं तर आयानी द्यायचं आया दाया किंवा आपल्या इथे जी तिथली जी सपोर्टिव्ह सिस्टम आहे ती बरोबर मोडीत काढली गेली मोडीत काढली गेल्यानंतर प्रश्न असा आला की तो न्यूमोनियाचा पेशंट मोठ्या गावात जाऊन डायग्नोस होऊन एक्सरे होऊन मेला तरी चालेल पण त्या काळात उपलब्ध असलेले अँटीबायोटिकचे थेंब हे त्या आयाने नाही द्यायचं आहे हा जो काही सगळा प्रकार आहे बरं याच्यावरती आज गटकेला मेडिकल काउन्सिल किंवा डॉक्टरांचा एक सातत्याने आरोप असतो की चुकीचं औषध दिलं तर माणूस मरेल याच्या सगळ्याच्या संदर्भात अमेरिकेतले स्टँडर्ड छापून आलेले आकडे असं सांगतात की दरवर्षी विथ रॉंग मेडिसिन रॉंग डायग्नोसिस कमीत कमी सव्वा लाख लोकं अमेरिकेत मरतात अगेन दिस इज रिटन बाय डॉक्टर अतुल गवांडे मग तिथे जर मरतात तर इथे कुठल्या तरी माणसाने काहीतरी दिलं म्हण मर... त्याच्यापेक्षा तुम्ही संख्या वाढवा सगळ्यांना संधी द्या खर्च कमी करा भारताच्या पुढचे अनेक प्रॉब्लेम संपू शकतील अर्थात मी म्हणतो इतकं सोपं नाही तेच म्हणणार होतो याच्यात ब्युरोक्रेसी आहे ब्युरोक्रेसी आहे पॉलिटिशियन्स आहेत इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि सगळ्यात महत्वाचं याच्यात कॉमन मॅनचा रोल संपत चाललेला आहे इन्शुरन्स नाही घेतला तर तू मरणारेस रोज फोन यायला लागलेत करोनामुळे सगळ्यांच्या पोटात धसकायत नाही नाही त्या लोकांनीसुद्धा टर्म इन्शुरन्स घेतला आहे टर्म इन्शुरन्स खरात कोणा करताय की जसं गाडी आहे बंगला आहे वय वर्ष अडतीस आहे आणि दोन कोटीचा संपूर्ण धंदा आहे त्यांनी पाच कोटीचा टर्म इन्शुरन्स घ्यावा ना पण आज घटकेला ज्या पगार चाळीस आहे त्याच्या गळ्यात टर्म इन्शुरन्स घातला जातो आहे आणि मार्केट ही अशी वेगवेगळी उदाहरणं आहेत आणि कॉर्पोरेटायझेशन इज गोईंग टू मेक अ मेस ऑफ इट सर आपण वैद्यक क्षेत्रातल्या खूप गोष्टींबद्दल बोललो त्यातली कॉम्प्लेक्सिटी लक्षात आली मला मुलाखतीच्या शेवटी येताना थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे आणि तो तुमच्या करिअर काउन्सिलर या रोल आ, बद्दल जास्त आहे तो असा आहे खर तर काल एक साधा व्हॉट्सॲपवर सा जो आला रात्री की आ, शिकायला बाहेर काम करायला बाहेर आणि संकट आलं की भारतात सो एकूणातच सगळ्याच क्षेत्रामध्ये मी मला माझा मेडिकलचा काही संबंध नाही मी इंजिनियर झालो आहे पण आमच्याही क्षेत्रामध्ये खूप लोक कॅनडा अमेरिका युरोपियन कंट्रीजमध्ये प्रचंड वेगानं जातात जी आर ई देतात इंजिनिअरिंग झाल्यानंतर किंवा काही जण अंडर जातात कॅनडा आत्ता गेले काही महिने खूप संकट आंदोलन काय होतंय कळत नाही इतपत वाईट अवस्था होती अमेरिकेत काही ना काहीतरी शूटआउट्स वगैरे चालू असतात म्हणजे आता कंपॅरेटिव्हली ते फार ग्रेट आहे आणि भारत वाईट आहे हा ही कालावधी संपला या अधमशनवरनं मी बोलतोय तरी सुद्धा कुठल्याही पद्धतीनं परदेशात शिकायचं परदेशातच राहायचं आणि मग असं जेव्हा ह्युमॅनिटेरियन क्रायसिस येतो आता या अस्तित्वाचा प्रश्न आहे तेव्हा आपल्या देशात परत यायचा विचार करायचा हे बरोबर आहे का बरोबर असो किंवा नसो सगळे विद्यार्थी सगळे तरुण असा विचार का करतो नुसते एकवीस सालात अठरा लाख विद्यार्थी बाहेर काहीतरी शिकायला गेले भारतातले भारतातले बापरे काहीतरी शिकायला गेले कोणत्या लेवलला गेले काय गेले अठरा लाखातले दोन लाख बारावी नंतर ,00 ,00 गेले बरेचसे ग्रॅज्युएशन करून गेले काहींनी स्किल सेट शिकून तिथे नोकरी करण्याकरता कॅनडा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड सिंगापूर हे देश निवडले एम एस करायला जायचं आणि अमेरिकेत सेटल व्हायचं हा एक रस्ता होता एम एस फुकट मिळतं म्हणून जर्मनीत जायचा रस्ता सुरू झाला जॅपनीज भाषा शिकून एम एस करायला आपण जपानमध्ये गेलो तर संपूर्णपणे ऑपॉर्च्युनिटीज आहेत स्कॉलरशिप मिळते म्हणून काही हुशार विद्यार्थी तिकडे गेले मी संपूर्णपणे जगाचा स्पेक्ट्रम सांगतो आहे आणि मगाशी आपण मेडिकलबद्दल बोललो मेडिकल, मेडिकल शिकायला इंग्लंड अमेरिकेत कोणीच जात नाही हा पहिला टप्पा पण बहुतेक ब्युरोक्रॅट्स बहुतेक पॉलिटिशियन्स यांची मुलं आत्ता बारावीनंतर भारतात शिकू इच्छित नाही माझं म्हणणं थोडंसं वेगळं आहे तुला बाहेर जायचं आहे ना सबस्टानशियली तिथे राहता येईल असं क्वालिफिकेशन भारतात तू घे आणि पुढचं क्वालिफिकेशन हे लायसन्स म्हणून आहे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो प्रश्नाचा विचार उत्तर तुम्हाला सापडणार नाही गेल्या वीस वर्षात एम एसला गेलेला मुलगा नापास झाला आहे असं एकही उदाहरण मला आजता सापडलेलं नाही पण गेटच्या परीक्षेला चार वेळेला बसला आहे आणि एमटेक भेटत नाही आहे म्हणून मी एमई करतो असे असंख्य उदाहरणं तुम्ही इंजिनियर असल्यामुळे तुम्हाला माहितीच आहेत क्वालिफाईंग क्लासिक एक्झामिनेशन ज्या मिनटाला तुम्ही अवॉइड करता त्या मिनटाला तुम्हाला परदेश सुचता परदेश सुचत असताना तुम्हाला तिकडे जाण्याचं अट्रॅक्शन आहे हरकत नाही ना बेलाशेक जा पण मग तिथे राहण्याच्या संदर्भात एक जो तिथला नॉर्म आहे तो लक्षात घ्या इंग्लंड अमेरिकेत डॉक्टर व्हायला का जात नाहीत तर बारावी पास झाल्यावर तो मुलगा घर सोडतो स्वतः कमवायला लागतो आणि मग स्वतः कमवताना आठ वर्ष शिकण्याची जबाबदारी तो घेऊ शकत नाही ना, ना। म्हणून गेली पन्नास वर्ष आपण डॉक्टर्स प्रोव्हाइड करत होतो आता ते कॅरिबियन कंट्री आणि क्युबातनं यायला लागले म्हणून आपल्याकडचे डॉक्टर जाणं कमी झालंय हे त्याचं दुसरं कारण आपल्याकडनं तिकडे जायचं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन संपेपर्यंत पाहुणे दोन कोटी रुपये लागतात सोपं नाही आणि त्याच्यानंतर नोकरीतच जायचं इंग्लंडमध्ये अमेरिकेत जायचं असेल तर, तर प्रॅक्टिस जेव्हा कशी चालेल त्याप्रमाणे जायचं परदेशात जाण्याबद्दल लाईफस्टाईल दुमत नाही मला इथे जे प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला इथे जे प्रॉब्लेम्स आहेत इथे घडोघडी जिथे आपल्याला अडवलं जातं हा प्रकार तिकडे नाही तिकडे अडवलं जातं बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात पण सामान्य माणसाचं अठ्ठ्याण्णव टक्क्यांचं जीवन सुखरूप असतं hmm. मग आता क्रायसिस क्रायसिसच्या संदर्भात माझं मत असं आहे युक्रेनच्या संदर्भात विद्यार्थ्यांना याच्याबद्दल याच्याबद्दलसुद्धा खूप टीका झाली माझं म्हणणं असं आहे की ज्या मिनिटाला माझा एक नागरिकसुद्धा परत आणण्याकरता पंतप्रधानापासून सगळी यंत्रणा सज्ज होते तोच देश प्रबल आहे अमेरिकेचा एक माणूस अडकलाय किंवा ओलीस ठेवलाय प्रेसिडेंटपासून सगळी यंत्रणा कामाला लागते त्या अमेरिकेकडे प्रबलता आहे याचा उलट आपल्याकडे त्यांना का परत आणत आहे आम्ही टॅक्सेस देतोय आम्ही टॅक्सेस नाही देत प्रत्येकजण टॅक्स देतोय मध्ये आज घटकेला काड्यापेटी विकत घेतली सिगरेट विकत घेतली तांदूळ विकत घेतला तर जी एस टी दिल्याशिवाय नाहीचं ना जाणाऱ्यांनी जी एस टी टॅक्स भरलेलं झाला पण ही जी भावना आहे ना म्हणजे आहेरे आणि नाही रे ही पहिल्यांदा बाजूला व्हायला पाहिजे आणि परदेशात कधीपासून जातं आफ्रिकेमध्ये गेली शंभर दीडशेशे वर्ष जात आहेत गांधीजीसुद्धा आफ्रिकेतच पंधरा वर्ष काढली ना त्यांनी तेव्हा सगळे देश भारताने व्यापले चांगलीच गोष्ट आहे ना किंबहुना लंडनचा मेयर भारतीय झाला इंग्लंडचा पंतप्रधान आज घटकेला भारतीय होण्याची पॉसिबिलिटी तिथे चर्चेत आलेली आहे अमेरिकेचे आहेत दोन तीन त्यांचे आहेत चांगलीच गोष्ट आहे ना जग तुम्ही व्यापायचं आहे ज्याची कपॅसिटी त्यांनी व्यापा पण माझ्या वडिलांकडे पैसे माझ्या घरात पैसे आहेत आणि माझी कपॅसिटी नाही आहे म्हणून जाण्याचा विचार करू नका मग तिथे गरज पडली तर वाटेल ते काम मी करेन गरज पडली तर मी सस्टेन होईन पण तिथेच राहीन उदाहरणार्थ इथे एम पी एस सी करून परीक्षा देऊन मला सरकारी नोकरी आणि पेन्शनेबल नोकरी कशी मिळेल याच्याकरता जण वर्षानुवर्ष बसत आहेत आणि ते फ्रस्ट्रेट झाल्यावर त्यांना वयाच्या बत्तीस चौतीस वर्षी नोकरी कोणी देत नाही आहे याउलट तिथे कोणत्याही दिवशी कोणीही कोणचंही काम करायला आलं ऑस्ट्रेलियामध्ये अठरा डॉलर तासाला मिळतात अमेरिकेत बारा डॉलर तासाला मिळतात मग अठरा वर्षाचा मुलगाही ते कमवू शकतो बत्तीस वर्षाचा डॉक्टर तेवढंच कमवतो आणि नंतर स्किल वाढत जातं तशा पद्धतीत जातात बाहेर जाण्याबद्दल माझं दुमत नाही परत आणण्याबद्दल अट्टहास नक्की करावा फक्त एक भाग असा आहे की प्रत्येकाने स्वतःची कपॅसिटी तपासावी ती कपॅसिटी न तपासता मला तिकडे जायचंय म्हणून मुलांचा हट्ट हा जर पालकांना थांबवता आला त्याच्याबद्दलचा संवाद करता आला तर फायदा आहे उदाहरणार्थ परदेशात चार वर्ष बारावी नंतरची शिकल्याशिवाय डिग्री व्हॅलिड नाही पण तरीसुद्धा बी ए बी एस सी बी कॉम झालेली पोरं एस वायपासूनच सेकंड इयर पासूनच रात्र रात्र इंटरनेटवर वेळ घालवतात की हे विद्यापीठ चांगलं दिसते हे विद्यापीठ चांगलं दिसते इथं मी गेलो आहे स्वप्न बघतात आणि मग त्यांचा स्वप्न भंग होतो hmm. right. स्वप्न भंग होऊ नये याच्याकरता वस्तुस्थिती समजून घ्या मी तर चेष्टेत असं म्हणतो एखाद्या मुलाने फार वेड्यासारखा हट्ट धरला मला अनेक घरं असे माहिती आहेत की बारावी नंतर मुलांना तिकडे शिकायला पाठवलं वर्गात गेल्यानंतर असं लक्षात येतं की अमेरिकेतला एकही मुलगा आपल्या वर्गात शिकत नाही आहे आफ्रिकेन बाकीच्या सगळ्या इतर मलेशिया थायलंड चीन इथलीच पोरं आहेत ना त्यांनी संस्था तुमच्याकरता काढल्या आहेत तुम्ही पैसे भरताय म्हणून चार हजार पाचशे अब्ज चार हजार पाचशे अब्ज डॉलर्स इंडियन स्टुडंट्सने अमेरिकेला दरवर्षी दिलेले आहेत ब इथे आपण फक्त पाच हजार कोटीबद्दल बोलतो आहे अमेरिका तेवढे घेतेच आहे आणि या सगळ्याच्या संदर्भात आणखीन पुढचं टोक इंग्लंडमधली आयर्लंडमधली कित्येक विद्यापीठं भारतातल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्काम टाकतात सात दिवस स्टॉल लावतात अरे प्रदर्शन भरवायला आय आय टी कधी आली आहे का आय एम कधी आली आहे का हार्वर्ड कधी आलं आहे का hmm. तफावत तर समजून घ्या ना तुम्ही याच्या उलटं डॉमिनोजचा पिझ्झाचं कार्टन तुमच्या घरात येऊन पेपर पेपरमध्ये घालून hmm. आणि मग ते चार वेळेला वाचल्यावर आपण पिझ्झा खायचा का हट्ट करायला लागतो शिक्षण एक hmm. एक कमोडिटी झाली शिक्षण मार्केट आणि मार्केट इकॉनॉमी इज ऑलवेज डिवन टू बॅड अँड बॅड सर हे खूप इंटरेस्टिंग थोडस स्पष्ट आणि आकड्यातनं सांगितलेलं आहे आम्ही इंजिनिअरिंग मध्ये असं चेष्टेत म्हणलं जातं की भारतानं कुठलं प्रॉडक्ट बनवलं आम्ही असं डिफेंड करतो एकही नाही एकही नाही म्हणजे आम्ही आता असं डिफेंड करतो की आमची माणसं हीच आमची प्रॉडक्ट आहेत अजिबात नाही अजिबात <laughs> <आजी> नाही <laughs> <laughs> गुणिले सत्तरचा हिशोब थांबवा तुमची मुलं कॉम्प्युटरला जाणं बंद करतील आज मेकॅनिकल इंजिनियरला उत्तम संस्थेतनं बाहेर पडल्यावर फक्त बारा हजार पगार दिला जातो आणि तोच मेकॅनिकल इंजिनियर आयटी कंपनी घेऊन त्याला सपोर्टचं काम देते कचरा काम असतं ते त्याला आवडत नसतं पण त्याला चार लाखाचं पॅकेज मिळतं म्हणून तो तिथे काम करत राहतो तुम्हाला मी हे सांगायची गरज नाहीये गुन्हेले सत्तरचा हिशोब बंद करा सगळेजण जागेवर येतील सर खूप रोकटोक तुम्ही आपल्या डेमोग्राफिक डिव्हिडंड बद्दल बोललात प्रश्न अनेक आहे पण आजची मुलाखत एका संदर्भाने होती युक्रेनच्या त्यानिमित्तानं आज निदान चर्चा सुरू झाली अनेक प्रश्न लोकांच्या मनात पडतील आपण परत याच्यावर नक्की सविस्तर बोलू पण आजच्या या आय ओपनिंग मुलाखतीसाठी तुमचे खूप खूप आभार धन्यवाद खरं म्हणजे तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजेत <laughs> की हे अनेक लोकांपर्यंत आणि ज्या लोकांपर्यंत पेपर पोचत नाही मी मुद्दाहन संदर्भ अशा करता वापरतोय गेल्या पंधरा दिवसात पेपर न वाचणारा प्रत्येक मुलगा मला भेटलेला आहे Right. त्याची आई वाचते दुपारच्या वेळेला वडील म्हणतात मी टाइम्स थोडासा ऑफिसमध्ये वाचतो थो। आणि मराठी पेपर आय डोंट रीड hmm. त्यांच्यापर्यंत तुमच्या मीडियममधनं हे नक्की पोचेल कारण ही सगळी मुलं युट्यूबवरची चॅनल्स ऐकतात कानाला बुच्च लावून म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो थँक्यू सर ओके